आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोतलीच्या नंदगाव वसाहतीत अंतर्गत रस्त्याची कामे पूर्ण. आमदार उल्हासदादा पाटील यांच्या निधीतून 4 लाखांचा फंड. शिरोळ तालुक्यातील कोतळी येथील नंदगाव वसाहत मध्ये अंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण झाले असून आमदार उल्हासदादा पाटील यांच्या हस्ते त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. कोतळी येथील नंदगाव वसाहत मध्ये आमदार उल्हासदादा पाटील यांच्या स्थानिक फंडातून 4 लाख रुपयांच्या अंतर्गत रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या वसाहतीत पूर्ण झालेल्या कामाचा लोकार्पण सोहळा आज आमदार उल्हासदादा पाटील यांच्या हस्ते पार पडला. कोतळी येथील नंदगाव वसाहतीत गेली अनेक वर्ष रस्त्याचे काम अपुरे होते. या रस्त्याला ग्रामपंचायत सदस्य सुकुमार नेसकर यांच्या प्रयत्नाने आणि आमदार उल्हासदादा पाटील यांच्या स्थानिक फंडातून 4 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. लवकरच या वसाहतीकडे येणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण करणार असल्याचे आमदार उल्हास पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमात नंदीवाले समाजातर्फे आमदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत समिती सदस्य राजगोंडा पाटील, संजय नांदणे, ग्रामपंचायत सदस्य सुकुमार नेसकर, रवी पुजारी, सागर बोरगावे, शीतल धडेल यांच्यासह मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कोतळीहून अभय बाळकुंजे.